नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. कोरोना आणि फटाके या वृत्तमालिकेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर कोरोनाला हरवण्यासाठी यावर्षी फटाके फोडू नका असं आवाहन केलं जात आहे. दिवाळी पर्यावरण पूरक साजरी केल्यास कोरोनावर मात करणं सोपं जाईल असा दावा तज्ज्ञांकडून केला जातोय. दिवाळीत फटाके फोडले तर त्या धुराचा त्रास हा कोरोनाबाधित रुग्णांना होऊ शकतो किंवा ज्येष्ठ नागरिकांना देखील त्या धुराचा मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो. कोरोनामुळे रुग्णांची आधीच रोगप्रतिकार शक्ती कमी झाली असते आणि त्यामुळे या कमी झालेल्या रोगप्रतिकार शक्तीत अशात जर हा धुराचं साम्राज्य आणखीन वाढलं, हे प्रदूषण आणखीन वाढलं, तर निश्चितच त्याचा श्वसनाच्या आजारावरती मोठा परिणाम होऊ शकतो, श्वसनाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे फटाक्यातून निघणाऱ्या विषारी धुराचा त्रास होऊन जीव देखील धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. फटाक्यांच्या धुरामुळे कोरोनातून बरे झालेल्यांना देखील त्याचा मोठा त्रास संभवतो. त्यातच थंडीमध्ये कोरोना विषाणू हा प्रबळ होण्याचीही शक्यता आहे. राजस्थान सरकारनं यंदा दिवाळीत फटाक्यांवर बंदी घातली आहे. आता महाराष्ट्रात देखील फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी केली जाते. आणि याच संदर्भात आपण तज्ज्ञांची देखील काय मतं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. सहयोगी अभियान, खरं तर सहयोगी ट्रस्टचे विश्वस्त देखील आपल्या सोबत आहेत. अभियान सहयोगी ट्रस्टचे ते विश्वस्त आहेत. डॉक्टर रवींद्र भुसारी आपल्या सोबत आहेत. खरं तर फटाके विरोधी अभियान जे आहे त्याचे ते ट्रस्टचे विश्वस्त आहेत आणि त्यामुळे त्यासाठी रवींद्रजी काम करत आहेत. रवींद्रजी, स्वागत आपल्या न्यूज 18 लोकमतमध्ये. एकूणच आता राजस्थाननं जो निर्णय घेतलेला आहे तो महाराष्ट्रानं देखील घेणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं? अगदी मला वाटतं. आणि त्यासाठी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनाही पत्र दिलेलं आहे की राजस्थानच्या धर्तीवर त्यांनीही कोरोनाची दहशत लक्षात घेऊन महाराष्ट्रात संपूर्ण राज्यात फटाके बंदी करावी. मागील 10 वर्षापासून आम्ही हा प्रयत्न करतो आहे की प्रत्येक मुख्यमंत्र्यांना पत्र देतो आम्ही की त्यांनी महाराष्ट्रात फटाके बंदी केली पाहिजे. इतकं प्रदूषण महाराष्ट्रात वाढलेलं आहे. मात्र आजवर नुसतीच अर्ज घेण्यात आले, आमचे निवेदनं स्वीकारण्यात आली, पण कुठलीही कारवाई झाली नाही. किमान यावर्षी तरी कोरोनाची पार्श्वभूमी बघता, ती दहशत बघता, यावर्षी तरी महाराष्ट्र सरकारनं हा निर्णय घेणं गरजेचं आहे की यावर्षी त्यांनी फटाके बंदीचा आदेश दिलाच पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्राची जनता त्या जनतेला ते वाचवू शकतील, त्यांचं आरोग्य ते चांगलं ठेवू शकतील. अगदी रवींद्रजी, फटाके विरोधी अभियान राबवत असताना नेमकं कशा पद्धतीनं तुमचं हे प्रयत्न असतात, कशा पद्धतीनं आपण आवाहन करत असतात की लोकांना फटाके वाजू नये, यासाठी त्यांचं ब्रेनवॉश जे आहे ते कशा पद्धतीनं सुरू आहे? आम्ही सहयोग ट्रस्टच्या माध्यमातून 1990 पासून सातत्यानं फटाकाविरोधी अभियान राबवतो आहे. आणि यात आम्ही आमचं टार्गेट ठेवलं आहे लहान मुलं, जी नवी पिढी, उद्याची पिढी आहे, त्या पिढीने फटाके उडवू नये, त्यांनी फटाक्याची डिमांड करू नये, त्यामुळे फटाक्याची मागणी कमी होईल असा विचार करून आम्ही शाळातून महाविद्यालयांमधून जाऊन आम्ही प्रबोधन करतो सातत्यानं. आमच्यासोबत जे तज्ज्ञ असतात, आमचे कार्यकर्ते असतात, ते शाळा कॉलेजमध्ये जाऊन मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम काय होऊ शकतात, आपल्या आरोग्यावर त्याचे काय परिणाम होतील, समाजावर काय परिणाम होतील, एकंदर वातावरण कसं बिघडेल, पर्यावरणाला त्याचा काय त्रास होईल, प्राणी आपल्या अवतीभोवती जे आहेत, आपल्या सहवासात राहणारे जे प्राणी पक्षी आहेत, त्यांना त्रास कसा होईल, हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. इतकंच नाही तर आम्ही गेल्या 10 वर्षापासून शाळांमधून विद्यार्थ्यांना तशी शपथ देतो आहे की मी यावर्षी तरी किमान फटाके उडवणार नाही. आता ऍक्च्युली यावर्षी काय झालं, 2020 मध्ये शाळा बंद असल्यामुळे, महाविद्यालय बंद असल्यामुळे आम्ही तिथे जाऊ शकत नाही, पण मला वाटते जाण्याची गरज पण नाही. जर राज्य शासनाने, जर मुख्यमंत्र्यांनी सिरियसली, गंभीरपणे हा जर निर्णय घेतला तर सर्वच प्रश्न आपोआपच सुटतील. आणि कसं आहे की आपण म्हणतो की श्वसनाचे विकार हे जे होतात ते फटाक्यांमुळे अधिक होतात, कारण फटाक्यांचा धूर हा विषारी असतो. त्या जे काही कंटेंट्स आहेत फटाक्यामध्ये ते अतिशय 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 घातक आहेत आपल्या मानवी शरीरासाठी. आणि जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला एक वेळ अशी होती महाराष्ट्रामध्ये की कोरोनाग्रस्तांना, ज्यांना ऑक्सिजनची कमी आहे, त्यांना ऑक्सिजन मिळणं कठीण झालं होतं. ऑक्सिजनच्या आपल्याला पुरवठा होत नव्हता, ऑक्सिजनची कमी होत होती. आणि अशा वेळेला आता जर ऑक्सिजनची स्थिती चांगली आहे, बरी आहे, तर ते आपण कसं काय खराब करू हे आपण समजून घेतलं पाहिजे की आपण फटाक्यांमधून फक्त कार्बन डायऑक्साईड वाढणार आहे, ऑक्सिजन तर मिळणार नाहीच आहे. मग आता जी स्थिती आहे ती आणखी फटाक्यांमुळे खराब होऊ शकते. अगदी खरं रवींद्रजी. त्यामुळे काय होईल की लोकांमध्ये
हा लोकांमध्ये जी बोला, हा तुमचा मुद्दा कंप्लीट करा. तर लोकांमध्ये जी दहशत आहे कोरोनाची, आणि आता आपण सतत वाचतोय, सतत ऐकतोय की दुसरी लाट येण्याची शक्यता आहे, हिवाळ्यात ती वाढण्याची शक्यता आहे, किमान हे मुद्दे लक्षात घेऊन हे खरं म्हणजे तज्ज्ञांना विचारण्याचीही गरज नाही, तर त्यांनी संपूर्ण फटाकेबंदी महाराष्ट्रात लागू केली पाहिजे. राजस्थान सरकारला जे कळू शकते ते आपल्याला का कळू शकत नाही, असा माझा मुद्दा आहे. अगदी खरं आहे. त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेतं आणि त्याला प्रतिसाद सर्वसामान्य नागरिक असा देतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. रवींद्रजी, आपल्यासोबतचा हा संवाद असाच सुरू राहणार आहे. आमचे प्रतिनिधी, माझे सहकारी अजित मांढरे देखील आपल्यासोबत आहेत. अजित, या घडीला आपण मुंबईच्या कोणत्या ठिकाणी उपस्थित आहात आणि तिथल्या नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे, जर राज्यामध्ये फटाकेबंदी असावी का, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे? प्रतिमी ठाण्यात आहे. ठाण्यामध्ये सर्वात आधी ही मागणी जी आहे ती काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केली होती की जे ह्या कोविडच्या काळामध्ये निदान फटाक्यांवरती बंदी आणावी, कारण का सध्या जे प्रदूषणची पातळी आहे ती लॉकडाऊनमुळे कमी आहे. फटाके फोडले तर प्रदूषणची पातळी पुन्हा वाढेल आणि ऑक्सिजनची कमतरता जी आहे ती पुन्हा निर्माण होईल. त्याचबरोबरीनं प्रत्येक भागांमध्ये विशेष करून आता जर आपण बघितलं जो कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तो वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवरती प्रत्येक 10 घरांमागे 2 घरांमध्ये तरी कोरोनाचे पेशंट असतील, त्याच्यामुळे त्या ठिकाणी फटाके फोडले तर त्यांना श्वसनाचे त्रास होतील. याही पुढे जाऊन कोविडमुळे अनेकांचे मृत्यू झालेले आहेत, त्यामुळे दुःखाचं सावट आहे सध्या. तर अशा परिस्थितीमध्ये आपण फटाके फोडून आनंद कसा साजरा करावा, तर अशा विविध गोष्टी आहेत ज्यांचं मागणी करणारं पत्र जे आहे ते विक्रांत चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं या पार्श्वभूमीवरती की यंदा फटाके फोडण्यास बंदी आणावी. हा झाला राजकीय भाग किंवा त्यांची एक मागणी झाली. पण काल जेव्हा आम्ही अनेक ठाणेकर मुंबईकरांशी बोललो तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की मागणी रास्त आहे पण ही इंडस्ट्री जी आहे फटाक्यांची ही खूप मोठी इंडस्ट्री आहे. ही आत्ता तयार झालेली इंडस्ट्री नाही आहे. ही हा जो दिवाळी जो सण आहे हा खूप मोठा सण आहे, परंपरागत सण आहे आणि त्याच्यामुळे असंख्य जे कामगार असतील किंवा असंख्य लोक जे आहेत ती या फटाक्यांच्या संपूर्ण व्यवहारांवरती त्यांचा उदरनिर्वाह असतो. दरवर्षी फक्त दिवाळीच्या काळात नाही तर संपूर्ण जो वर्षभर विविध सण असतात किंवा विविध कार्यक्रम असतात यामुळे लाखो कोटी रुपयांची उलाढाल आहे. हजारो लाखो मजदूर, हजारो लाखो लोक या संपूर्ण फटाक्याच्या इंडस्ट्रीवरती अवलंबून आहेत. मग त्यांचं काय होईल किंवा त्यांच्या बाबतीत काय त्या ठिकाणी विचार केला जाईल, ही देखील मागणी करावी. त्यांना देखील सरकारने जर काही दिलं तर मग ही मागणी रास्त आहे असं म्हणता येईल. काल सायनमधले एक जे दुकानदार होते त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की जर फटाक्यांमुळे प्रदूषण होते तर नेत्यांच्या एका नेत्याच्या 4-4, 5-5 गाड्या आहेत, 8-8, 10-10 गाड्या आहेत, त्यांनी एकच गाडी ठेवावी आणि बाकीच्या गाड्या विकून टाकाव्यात म्हणजे त्यामुळे प्रदूषण होणार नाही. तर असा देखील विरोधाभास त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. म्हणजे एकंदर फटाके फोडण्यामध्ये फटाके फोडण्यास बंदी आणावी ही मागणी जरी असली तरी त्या ठिकाणी मग त्या फटाके इंडस्ट्रीवरती अवलंबून असणारे सगळे मजदूर आहेत किंवा लोक जे आहेत त्यांचा नेमकं काय विचार केला जावा अशी देखील मागणी पुढे आली होती स्वाती. त्यामुळे जर फटाके बंदी करायची असेल तर त्या व्यावसायिकांचं काय, ज्यांचा उदरनिर्वाहच यावरती अवलंबून आहे, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण असेच रहा आपल्यासोबत. आपले दुसरे सहकारी विजय राऊत देखील अजित आपल्यासोबत आहेत. पालघरला जाऊयात. विजय पालघरवरून आपल्यासोबत आहेत. विजय, त्या ठिकाणच्या लोकांचं नेमकी काय म्हणणं आहे, काय चर्चा सुरू आहे? कारण आता दिवाळीमध्ये आरोग्याचा विचार करून कोरोनाचं संकट आहे आणि हा श्वसनाशी रिलेटेड आजार असल्यामुळे जर फटाक्यांमुळे धूर झाला, प्रदूषण वाढलं तर अनेकांना त्रास होऊ शकतो, त्यामुळे तिथल्या लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे? नक्कीच दिवाळी सण म्हणलं की फटाके समोर आलेच, पण महत्वाची गोष्ट कोरोनासारखं संकट होतं, ऑक्सिजन घ्यायला लोकांना त्रास होतो आहे. अनेक घरामध्ये म्हणजे जवळपास गावामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला कोरोनाचे पेशंट सध्या तर आढळतात, परंतु ह्याचा धूर जो आहे तो सगळीकडे पसरणार आहे. परंतु फॅक्टरी मालक जे आहेत, दुकानदार मालक जे आहेत, त्यांचं नेमकं काय होणार आहे, कारण ते कसं पुढे जाणार, माझ्यासोबत स्थानिक नागरिक आहेत, त्यांनाच आपण विचारू तर काय सांगायला, फटाके फोडावे का ना फोडावे? फटाके तर यावर्षी कोरोनाचं संकट आहे आणि प्रदूषणाचा मुद्दा आहे, परंतु हा दिवाळी हा सण वर्षातून एकदाच येणारा आहे, त्यासाठी थोड्याफार प्रमाणावर तरी जे फटाके धूर कमी करतात, आवाज कमी करतात, असे फटाके फोडून दिवाळीचा सण तर साजरा करायला पाहिजे. नक्कीच या ठिकाणी बघितले की ठीक आहे बाबा की आम्ही छोटं कमी प्रमाणात घेतो पण फोडतो, कारण विषय असा आहे की कंपनी मालक आहे, जवळपास लाखो कर्मचारी ज्या त्या ठिकाणी काम करत असतात, आणखीन काय नागरिक आहेत, त्याला काय सांगाल की फटाके फोडायचे का नाही फोडायचे, काय तुम्ही ठरवता? कोरोनासारखा मोठं संकट आलेला या ठिकाणी
कारण फटाके फोडायचे पण कमी प्रमाणामध्ये, जेणेकरून प्रदूषण कमी होईल, पशुपक्ष्यांना इजा होणार नाही, अशा दृष्टिकोनातून जर आपण हे केलं आणि तर त्या ठिकाणी एक चांगलं असं हे होईल की जेणेकरून प्रदूषण निर्माण होणार नाही, पशुपक्ष्यांना इजा होणार नाही, अशा दृष्टिकोनातून केलं तर फार चांगलं होईल. नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर पशुपक्षी आहेत, कारण हा पालघर जिल्हा जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी जंगल पाहायला मिळतं, मोठ्या प्रमाणात पशुपक्षी आहेत, दुकान मालक आहेत माझ्यासोबत. त्याला काय सांगाल की हा वर्ष कसं असणार आहे, कारण अनेक लोक विरोध करतात फटाक्यांना, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोनाचं जे संकट आहे, प्रदूषण वाढतं असं म्हणणं आहे. तुम्ही ह्या बाबतीत काय सांगाल, किती लोक तुमच्याकडे कामाला सध्या? सध्या आमच्याकडे 15 ते 20 लोक कामाला आहेत. या फटाक्याच्या ह्याच्यामुळे लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळतो असतो. आणि आता सरकारने काय केलेलं आहे की हे जे फटाके आहेत त्यांना ग्रीन फटाके म्हणून डिक्लेअर केलेले आहेत, त्याच्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण पण फार कमी झालेलं आहे. आणि डहाणू तालुक्यामध्ये नाही करता लोकांना, 1000 लोकांना तरी याच्यामध्ये रोजगार मिळतो. 1000 लोकांना आता ही कॉलेजची पोरं आहे सर्व, आता कॉलेज स्कूल बंद आहे, त्याच्यामुळे यांना पण रोजगार मिळतोय. म्हणजे ते घरी बसण्यापेक्षा 2 पैसे त्यांना पण मिळतात, त्यांचं कुटुंबाचं पण एक हे होतं, उत्पन्नाचं साधन होतं त्याच्यामुळे. नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं स्वतः की अनेक कॉलेज बंद आहे, शाळा बंद आहेत, त्या मुलांना देखील रोजगार मिळतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ग्रीन फटाके आहेत त्यांना प्रदूषण कमी होईल, परंतु जंगली भाग आहे, फटाके जर मोठ्या प्रमाणात वाजवले तर पशुपक्ष्यांना देखील इजा होईल, कारण पूर्ण सीझन जो आहे म्हणजे वाडा महत्त्वाचं फटाक्याचं त्या ठिकाणी फॅक्टरी आहेत मोठ्या प्रमाणात, आणि अनेक रोजगार ह्या ठिकाणी लोकांना मिळतो. कारण स्थलांतराचा मुद्दा जो आहे आपल्याला माहितीच आहे, कारण ह्या वर्षी स्थलांतर होत नाही, लोकांना मजुरी मिळत नाही, त्यामुळे ह्या ठिकाणी फटाक्याच्या दुकानात असतील लोक काम करतात. कारण दरवर्षी मोठ्या प्रमाणात लाखो कोटीची उलाढाल जर बघितलं तर ह्या पालघर जिल्ह्यात होत असते, कारण पालघर जिल्ह्यातील वाडा हा फेमस असणारा भाग आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाक्याचे फॅक्टरी आहेत. स्वती अगदी विजय, पालघरवासियांचं हे म्हणणं आपण ऐकलेलं आहे. आज जाऊयात पुण्याला. पुणेकरांना नेमकं काय वाटतंय, फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करावी का, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? आपले वैभव सोनवणे प्रतिनिधी पुण्यातून आपल्या सोबत आहेत. वैभव, पुणेकरांचं नेमकं काय म्हणणं, ही दिवाळी फटाक्याविना साजरी करायची का? स्वाती, संमिश्र प्रतिक्रिया आहेत. या सगळ्याच्या भोवतीचं जे अर्थकारण आहे ते फटाके बंद करू नका असं सुचवत राहतं. तर पर्यावरणाच्या संदर्भात काम करणारे जे कार्यकर्ते त्यांचं म्हणणं आहे की फटाक्यांवरती बंदी जी आहे ती आणलीच पाहिजे. वास्तविक फटाक्याची इंडस्ट्री किंवा हा एकूण उद्योग जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणावरती, आपल्या सोबत आनिसचे सुद्धा कार्यकर्ते, त्यांना विचारूया मिलिंद देशमुखांना, फटाक्यांवर बंदी घातली पाहिजे का? तुमचं त्या संदर्भातलं एकूण लॉजिक काय, ही बंदी का घातली पाहिजे? आणि त्याला जोडूनच दुसरा प्रश्न पण असेल की याच्या भोवती एक मोठा अर्थकारण आहे. शहरातले जे हंगामी उद्योग करणारे किंवा उत्सवांनुसार उद्योग करणारे तरुण आहेत त्यांचा मोठा रोजगार या सगळ्यावरती अवलंबून असतो, त्यांनी नेमकं काय करायचं? खरं तर आत्ता आपण बघितलं पाहिजे, भारतभर नाही जगभर कोरोनाचं वातावरण आहे आणि कोरोनाच्या पेशंटला फुफ्फुसाचा त्रास होतो, श्वसनाचा त्रास होतो. फटाक्यामुळं आपण एकाच वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण करतो आणि इतके वर्ष तर महाराष्ट्र आणिसांनी सातत्याने हे प्रबोधन केलेले, फटाके कमी वाजवावे, प्रदूषण टाळावं हे सांगितलेलं आहे. मला हे मान्य आहे की इंडस्ट्री मोठी अवलंबून आहे, बरेच लोकांचे रोजगार अवलंबून आहे, पण आपण पाहिलं कोरोनाच्या काळात आपण इतक्या गोष्टींवर स्वतःच बंधनं पाळून घेतले. कितीतरी गणेशोत्सव झाला नाही, आपली वारी निघाली नाही, कितीतरी गोष्टीवर बंधनं पाळलेले आहेत. मला असं वाटतं ह्यावेळची दिवाळी खरोखर लोकांनी उत्स्फूर्त, जसा उत्स्फूर्त बंद पाळला गेला लोकांकडून, उत्स्फूर्त लॉकडाऊन करून घेतलं गेलं, तसं उत्स्फूर्त फटाके पण बंद करावे, लोकांनी बंद करावे. माझ्या मते व्यापारी बंद करतील का नाही माहीत नाही, पण लोकांनी जर घेणं बंद केलं तर आपोआप त्यांच्यावर बंधनं येतील. तुमचं म्हणणं काय, हंगामी बंदी असावी या वर्षीपुरती असावी की कायमस्वरूपी बंदी असावी? खरं तर हे हळूहळू कमी व्हायला पाहिजे. कोणतीच गोष्ट अचानक एकदम काही बंद होत नसती, पण ही हळूहळू स्टेप बाय स्टेप कमी व्हायला पाहिजे. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की फटाक्याची सुरुवात ही चायनामधून झालेली आहे आणि आज देखील भारतामध्ये जे मोठ्या प्रमाणात फटाके येतात तिकडून येतात. तर आज आपण आपल्या अशा परिस्थितीमध्ये आहोत की आपण हे हळूहळू, म्हणजे लहान मुलांपासूनच, खरं तर महाराष्ट्र आणिसांनी सातत्याने हे धोरण ठेवलेलं आहे की आम्ही शाळांमध्ये जातो, मुलांमध्ये जातो, लहान मुलांपासून सुरुवात करतो की ह्याचा त्रास कोणाकोणाला होतो, वृद्ध माणसांना होतो, आजारी माणसांना होतो, लहान मुलांना होतो, प्राण्यांना होतो, पक्ष्यांना होतो, सगळ्या पर्यावरणाला होतो. आणि हा त्रास जर आपल्याला पुढच्या दृष्टीने, पुढच्या पिढीला आपल्याला जर चांगला वातावरण द्यायचं असेल, ऑक्सिजन मिळू द्यायचा असेल, तर आपल्याला हे कमी करायला पाहिजे. आणि हे पुढची पिढी हळूहळू समजते आहे, मला असं वाटतं हे हळूहळू कमी होईल. ठीक आहे. याच्या भोवतीचं अर्थकारण जे आहे, फटाक्याच्या उद्योगाच्या भोवतीचं किंवा त्याच्यातून उत्पन्न होणारा रोजगार जो आहे, हा खरंच चिंतेचा विषय आहे. याचं कारण कोट्यवधी रुपयांची उलाढाल ही दरवर्षी या फटाक्यांमुळे होत असते.
यंदाच्या काळात वैद्यकीय सल्ल्यांनुसार फटाके बंद असले पाहिजेत किंवा त्याचे होणारं प्रदूषण श्वसनाच्या त्रासांना आमंत्रण देतं, या सगळ्या गोष्टी जरी लक्षात घेतल्या तरी एक मोठा वर्ग जो आहे तो यामुळे बेरोजगार होणार आहे या मागणीमुळे. राज्य सरकारनं धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी या सगळ्यांचा विचार करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे ते बरोबर आहे, पण जेवढं आर्थिक नुकसान होणार आहे, बेरोजगारी वाढणार आहे, पण त्यापेक्षा जे प्रदूषणामुळे जे होणारं नुकसान ते कितीतरी अधिक जास्त आहे. आणि आत्ता तो वैद्यकीय प्रश्न लोकांच्या आरोग्याशी ते संबंधित आहे, म्हणजे जे कोरोनाचा ज्यांना त्रास झाला आहे त्यांना फुफ्फुसाच्या ह्याच्यात हे असे ह्याच्यासारखे फॉस्फरससारखे वायू जर आत गेले तर त्याची किती मोठी किंमत मोजावी लागेल. त्यामुळं अर्थकारण बाजूला ठेवून याच्यावर बंदी घातली पाहिजे अशी आमची. ठीक आहे स्वाती, आपण पाहतोय याला केवळ एकच कंगोरा नाहीये, मात्र असं असताना सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये श्वसनाचे विकार जे बळावतात किंवा फुफ्फुसांवरती जो सर्वात जास्त हल्ला कोविड 19 या व्हायरसचा होतो त्याच्यामुळं फुफ्फुसांची ताकद कमी झालेली असते आणि अनेक पोस्ट कोविड डिसीजेस जे आहेत त्याच्यामध्ये श्वसनाचा त्रास होणं, दम लागणं यासारख्या तक्रारी ज्या आहेत त्या वारंवार रुग्णांकडून येतात. वीकनेस जो आहे तो त्यांना जाणवतो कारण फुफ्फुसं जी आहेत ते पूर्ण कार्यक्षमतेनं काम करू शकत नाहीत. दिवाळी किंवा फटाके वाजवल्यामुळे होणारं प्रदूषण जे आहे तो हा त्रास आणखी वाढवायला कारणीभूत ठरणार आहे. त्याच्यामुळे फटाक्यांवरती बंदी असावी अशी मागणी जी आहे ती महाराष्ट्र आणीसाची आहे. त्याचबरोबर जे फटाक्यांचे उद्योजक आहेत त्यांचा मात्र साधा प्रश्न आहे, आम्ही करायचं काय, आता केलेल्या गुंतवणुकी ज्या आहेत त्यांचं करायचं काय, हे नुकसान कसं सोसायचं, असा दुहेरी हा सगळा प्रश्न असणार आहे. त्याच्यामुळे राज्य सरकारने या सगळ्याबाबत धोरणात्मक निर्णय घेताना या सगळ्या बाबींचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. अगदी खरं वैभव, दुहेरी जरी हा प्रश्न असला तरी त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आणि तसंच आपल्याला देखील म्हणावं असं वाटतं की अर्थकारण बाजूला ठेवून फटाक्यांमुळे होणारं जे प्रदूषण आहे ते मोठं आहे, ते नुकसान मोठं आहे, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून विचार होऊन निर्णय होणं अपेक्षित आहे. वैभव, विजय आणि अजित तुम्ही आपल्यासोबत असेच राहा, कारण हा संवाद असा सुरू ठेवायचा आहे. सोबतच फटाके विरोधी अभियान सुरू करणारे डॉक्टर रवींद्र भुसारी सर देखील आपल्यासोबत आहेत. लोकांपर्यंत हा विषय सविस्तरपणे पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे, कारण प्रश्न तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आरोग्याचा आहे. या वृत्त मालिकेत अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि कोरोना आणि फटाके या आमच्या खास वृत्त मालिकेत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि याच विषयावरती संवाद साधण्यासाठी बब्बू शेख आमचे प्रतिनिधी मनमाडवरून आपल्यासोबत आहेत, तसंच जुन्नरहून रायचंद शिंदे आणि पुण्यावरून वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच. आणि सोबतच फटाके विरोधी अभियान राबवणारे डॉक्टर रवींद्र भुसारी सर देखील आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला भुसारी सरांशी आपण संवाद साधूयात. भुसारी सर, एकूणच आता आपण वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या लोकांच्या, सर्वसामान्य लोकांच्या आणि त्यासोबतच फटाक्यांचा व्यवसाय असलेल्या व्यावसायिकांशी देखील संवाद साधत आहोत आणि जास्त करून संमिश्र अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या येताना आपल्याला बघायला मिळतात. आता शाळा कॉलेजेस बंद असताना विद्यार्थ्यांशी ऑनलाईनच आपल्याला संवाद साधावा लागणार आहे, त्यामुळे प्रभावीपणे छोट्या मुलांपासून ते अगदी कळत्या वयातल्या मुलांपर्यंत ज्यांना खरं तर फटाक्यांची आवड असते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कशा पद्धतीनं त्यांना आवाहन करता येईल की तुम्ही फटाके फोडू नका? आता शाळेमधून जो काही होमवर्क होतो आहे तो मोबाईलवरच होतो आहे, ऑनलाईन होतो आहे, तेव्हा आपण वेबिनारच्या माध्यमातून किंवा इतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण मुलांशी संवाद साधू शकतो, त्यांना आपण सांगू शकतो फटाक्यांचे दुष्परिणाम, त्यांना आपण समजून घेऊ शकतो. आम्ही आमच्या सहयोग ट्रस्टतर्फे नागपूरमध्ये लहान मुलांची एक स्पर्धा ठेवलेली आहे की त्यांनी केवळ 3 मिनटं फटाक्यांचे दुष्परिणाम सांगावे, तसं भाषण करावं. तर आमच्याकडे हजारो त्याच्या प्रवेशिका आलेल्या आहेत, लोकांनी रेकॉर्डिंग करून पाठवलेले आहे लहान लहान मुलांनी आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यानिमित्ताने ते लहान लहान मुलं अभ्यास करतायत की फटाक्यांचे दुष्परिणाम काय होऊ शकतात, फटाक्यामध्ये कुठले घटक असतात, फटाक्यांमुळे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो, पर्यावरणावर काय परिणाम होतो, या सगळ्यांचा ते त्यानिमित्ताने अभ्यास करतायत आणि व्हिडिओज आमच्याकडे पाठवतायत. तर अशा प्रकारे आपण त्या मुलांपर्यंत पोहोचू शकतो. त्यांचा तो आवडीचा विषय आहे, स्वतःला शूट करणे, स्वतः बोलणे, स्वतःचा व्हिडिओ बनवणे, हे मुलांना फार आवडतं आणि त्या माध्यमातून आम्ही मुलांपर्यंत पोहोचतो आहे यावर्षी. याशिवाय जे तरुणाई जी आहे त्यासाठी आम्ही वेबिनारवरून असे अनेक हे घेतले, आम्ही कार्यक्रम घेतले आणि त्या माध्यमातून आम्ही युवकांना सुद्धा त्यांचं मत जाणून घेतो आहे, त्यांना काय वाटतं ते.
अगदी, त्यामुळे आपण जो उपक्रम राबवत आहात तसाच उपक्रम खरं तर आता सरकारनं देखील प्रदूषणाचा विचार करून आणि आरोग्याचं हित लक्षात घेऊन राबवणं गरजेचं आहे. आपण आमचे दुसरे प्रतिनिधी त्यांच्याकडे जाऊया. जुन्नरवरून रायचंद शिंदे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत काही व्यावसायिक देखील आहेत ज्यांचा उदरनिर्वाह या फटाक्यांवरती अवलंबून आहे. तर फटाक्यांवरती बंदी घालण्याच्या मागणीमुळे अनेक व्यावसायिक सध्या संकटात सापडलेत. नारायणगाव इथले पारंपरिक फटाक्यांचा व्यवसाय करणाऱ्यांनी या बंदीला विरोध दर्शवलाय. नारायणगाव इथल्या मणियार बंधूंची 8 ते 10 कुटुंब जी आहेत ती या निर्णयामुळे अडचणीत सापडली आहेत. मागच्या 40 वर्षांपासून त्यांचं शोभेचं दारुकाम विविध यात्रांचं आकर्षण ठरतंय. तर थेट या मणियार कुटुंबियांशीच आपण चर्चा करणार आहोत. जुन्नरहून आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे त्यांच्या सोबत आहेत. रायचंद, काय म्हणणं आहे नेमकं या व्यावसायिकांचं? स्वाती, यात्रा म्हटलं आणि दिवाळी म्हटलं तर फटाक्यांना खूप मागणी असते आणि होममेड जे फटाके असतात किंवा हे फटाके बनवणारे आपल्यासोबत नारायणगावच्या तमाशा पंढरीतले ही सगळी मणियार आणि आतार बंधू सगळे आपल्यासोबत आहेत. थेट आपण त्यांना विचारणार आहोत नेमका काय परिणाम होणार आहे, कारण यात्रा हंगाम सुद्धा यावेळी झालेला नाही आणि आता दिवाळी सुद्धा या कुटुंबियांच्या दृष्टीने खूप अवघड असणार आहे. भाऊ, मला सांगा नेमकं किती नुकसान आता होणार आहे, कसे फटाके यावर्षी आणि हे सगळे दारूकाम थांबलेलं आहे? फटाक्याचं भरपूर नुकसान होणार आहे. जवळजवळ आमच्या उपजीविकेचाच प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळं काय झालंय याची पार्श्वभूमी अशी आहे साहेब की आम्ही वंश परंपरागत आमचा बिझनेस होता की सुरुंगाची आणि शोभेची दारू. पण ह्या हे काय कालांतराने काय झालंय की ही फटाके किंवा हे ट्रॅक्टरचं फाईटचं ट्रॅक्टर आल्यामुळं आमचं जे पारंपरिक व्यवसाय तो व्यवसाय लोप पावत चाललाय. तो लोप पावत गेलाय. लोप पावता पावता आम्हाला आमच्यावर उपासमारीची वेळ आली. उपासमारीची वेळ आल्यावर आम्हाला आमचे व्यवसाय बदलावे लागले साहेब. आम्ही आमचे व्यवसाय बदलले. त्याच्यामुळं काय व्यवसाय बदलायला लागलेले आहेत. तुम्ही कसं पाहताय या सगळ्या बंदीमुळं यंदाची दिवाळी फटाक्याशिवाय होणार आहे? फटाक्याशिवाय होणार नाही म्हणजे काय उपयोग नाही. गव्हर्नमेंटने याच्यावर विचार करायला पाहिजे का बा हे बंद झालंय का, याचे मागे जे कुटुंब चालतात हे त्यांचं काय परमान आहे, ते काय करतील पुढचं, ते विचार करायला गव्हर्नमेंटने काहीतरी विचार करायला पाहिजे बंदी करण्याच्या अगोदर. आता दुसऱ्या प्रत्येक गोष्टी असं कोणत्या पण गोष्टी गव्हर्नमेंट बंद करतात तर ते विकले जातात ना मार्केटमध्ये, तर फटाके असे का बंद करतात? फटाके बंदीवरती खरं तर ही सगळी टांगती तलवार आहे आणि अजून सुद्धा काही नागरिक आपल्यासोबत आहेत. तुम्ही कसं पाहताय यंदाची दिवाळी तुमचा व्यवसाय बंद राहणार आहे? आमचे 80 ते 90 वर्षापासून आम्ही हा व्यवसाय करत आलेलो आहे. त्यामुळं आता ज्या कंडिशनमध्ये जे चालू आहे लॉकडाऊनमुळे तुम्ही कसं सांगाल? सर बघा, कसं आहे का ही जी फटाकी ही परंपरागत आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे त्याच्यामध्ये आणि ही बंद झाली. आता ही लॉकडाऊनमुळे मागचं आमचं वर्षाचं यात्रा हंगाम गेलंय, त्याच्यामध्ये लग्न सराईचं सीझन होतं ते गेले. आता ही दिवाळी आली, दिवाळी पण तशीच जाणार आहे, म्हणजे काय करता येणार नाही. दिवाळी सुद्धा गेलेली आहे आणि जाणार आहे अशा पद्धतीने, यात्रा हंगाम गेलेला आहे आणि हे सगळे होममेड फटाके असायचे. यात्रा असतील, जत्रा असतील, लग्न कार्य असतील, या सगळ्या कार्यामध्ये हे कुटुंब म्हणजे यांनी आपले स्वतःचे व्यवसाय चेंज केलेले आहेत. आपण पुन्हा एकदा भावना विचारणार आहोत. मला सांगा या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही आता नेमके तुमचे व्यवसाय कसे चेंज केलेले आहेत आणि कसं आता त्याच्याकडे पाहता ह्या दिवाळीकडे तुम्ही? व्यवसाय तर आम्ही सगळ्यांनी चेंज केलेले आहे. कोणी किराण्याचं दुकान टाकलंय, कोणी हार्डवेअरचं दुकान टाकलंय, कोणी शेती करतंय असे आम्ही, कोणी बांगड्याचा व्यवसाय करतंय, असं आम्ही व्यवसाय चेंज केलेला आहे. आणि मला एकच सांगायचं सरकारला किंवा पर्यावरण जे आहे त्यांना की काय होतंय साहेब की गुटखा बंदी केली. गुटखा बंदी ज्या स्टॉलवर तुम्ही गुटखा बंदीचं बंदी करताय तिथं रेड टाकताय, छापे टाकताय, पण जे कारखाने आहेत त्या कारखाने तुम्ही त्यांच्यावर बंदी आणत नाहीये. तसंच फटाक्याचं तसंच आहे. फटाक्याचं शिवकाशीला अख्खी शिवकाशी ही फटाक्याचा कारखाना आहे, तिथं तुम्ही बंदी आणत नाहीये. परंतु जे जी संस्कृती आहे, जे दिवाळीचं सगळ्यात महत्वाचं हे आहे की जे फटाके वाजवायचं संस्कृतीत आहे, त्या संस्कृतीचं लोप पावत चाललेलं आहे. नक्कीच स्वाती, आपण या सगळ्या गोष्टी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला जातोय का तुम्ही बंदी घालण्याच्या आधी कारखान्यांवर बंदी घाला आणि त्यानंतर विक्रीवर बंदी घाला? खूप महत्वाचा हा प्रश्न आहे आणि या सगळ्या नागरिकांचं हेच म्हणणं आहे, व्यावसायिकांचं हे म्हणणं आहे का बंदी घालताना हा सुद्धा विचार झाला पाहिजे. फटाके विना दिवाळी साजरी होत असताना या सगळ्या व्यावसायिकांना खूप मोठी अडचण सुद्धा या निमित्ताने येते.
रायचंद, असंच आपल्या सोबत रहा, कारण ही चर्चा हा संवाद आपल्याला आपल्या सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे. आपण मनमाडला देखील जाणार आहोत. बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहेत मनमाडहून. मात्र तूर्तास या वृत्त मालिकेत आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. फटाके आणि कोरोना या महत्वाच्या विषयावरची ही वृत्त मालिका, आणि यासंदर्भात संवाद साधण्यासाठी आवाज फाउंडेशनचे सुमायरा अब्दुल्लाली सर देखील आपल्या सोबत आहेत, आणि त्यासोबतच मनमाडहून माझे सहकारी बब्बू शेख देखील आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला जाऊयात मनमाडला. मनमाडवासियांना नेमकं काय वाटतंय बब्बू, काय प्रतिक्रिया त्या ठिकाणच्या सर्वसामान्य नागरिकांच्या, फटाक्याविना यंदाची दिवाळी साजरी करावी का? स्वाती, माझ्यासोबत महिला पण आहे, पर्यावरण प्रेमी आहे, आणि काही नागरिक पण आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांना काय वाटतंय, काय म्हणाले, हे फटाक्याविना दिवाळी साजरी करायला पाहिजे का बंदी घातली पाहिजे फटाक्या? नाही, फटाक्यांवर बंदी घातलीच पाहिजे, आणि फटाक्यांशिवाय दिवाळी असं काही नसतं, असा कुठलाही नियम नाही की दिवाळीला फटाके फोडलेच पाहिजे. आमच्या घरापासूनच आम्ही सांगतो की पर्यावरण खराब होतं, त्यासाठी आम्ही आमच्या घरापासूनच आमची मुलं वगैरे फटाके कधीही फोडत नाही, आणि फटाके फुटलेच पाहिजे असं काही नाही आहे नियम. माझ्यासोबत पर्यावरण प्रेमी पण आहे, त्यांच्याकडून जाणून या काय वाटतं, याचं फटाके फोडल्यावर पर्यावरण काय परिणाम होतो आणि काय तुम्हाला? आधुनिक काळामध्ये पारंपरिक दीपोत्सव साजरा करण्याऐवजी दिखाऊ फटाकेबाजीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या फटाक्यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोच आहे, परंतु त्याचा आरोग्यावर देखील दुर्गामी परिणाम होत आहे. त्यामुळे निसर्गाला आव्हान देणाऱ्या फटाक्यांची दिवाळी साजरी करण्याऐवजी आपण फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली पाहिजे. कोरोनाच्या काळात दिवाळी आलेली आहे, कोरोना काळाच्या याच्यावर काय परिणाम होतोय ते जाणून घेऊया आपण. कोरोना म्हणजे हृदय आपलं फुफ्फुसाशी संबंधित आजार असल्याने ज्यांना कोरोना झाला आणि जे बरे झाले आणि जे सध्या आता होम आयसोलेशनमध्ये आहेत त्यांना सर्वात जास्त धोका फटाक्याचा आहे. तर सर्व नागरिकांना पर्यावरणाचा पण ऱ्हास होतो, तरी सर्वांना विनंती की त्यांनी कुणीही फटाके फोडू नये. तसेच कुठल्याही सणाला, कुठल्याही निवडणुकीला, 31 डिसेंबरला कुठल्याही सणाला आनंद उत्सव साजरा करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने आनंद उत्सव साजरा करावा, पण कुणीही फटाके फोडू नये ही सर्वांना माझी विनंती आहे. तुम्हाला काय वाटतं, फटाक्याविना दिवाळी साजरी होऊ शकते का? फटाक्याविना दिवाळी निश्चित साजरी होऊ शकते, कारण फटाक्यांचा फार मोठा दुष्परिणाम आहे. जे घातक वायू आहे SO2 NO2 सारखे, की ज्यांचा डायरेक्ट फुफ्फुसांवर परिणाम होत असतो, आणि दीपावली हा प्रकाश पर्व असल्यामुळे तो दीप प्रज्वलन करूनही साजरा करू शकतो आपण. फटाके फोडण्याची काहीच आवश्यकता नाही. फटाके दिवाळी आहे, फटाके तर लोक फोडणारच, पण फटाक्यावर जे प्रदूषण म्हणजे प्रदूषणावर परिणाम करतील असे फटाके फोडले गेले नाही पाहिजे, आणि जास्त आवाजाचे फटाकेसुद्धा फोडले गेले नाही पाहिजे. याच्यामुळं जे न्यायालयाने आपल्याला नेम घालून दिलेले आहे त्या चौकटीत राहूनच प्रत्येक नागरिकांनी फटाक्याची आतषबाजी केली पाहिजे. येस सर. बब्बूजी खूप खूप धन्यवाद. मनमाडवासियांचं जे काही म्हणणं आहे या संदर्भात, यंदाच्या दिवाळी ही फटाक्याविना साजरी करायला हवी, ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले त्यासाठी. आणि यानंतर आपण जाऊयात आवाज फाउंडेशनच्या सुमायरा अब्दुल्लाली देखील आपल्या सोबत आहेत. सुमायराजी स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. सुमायराजी, एकूणच कोरोना, त्यानंतर आरोग्य, हेल्थ आणि पोल्युशन याचा विचार करता यंदाची दिवाळी कशी साजरी करायला हवी? एक्चुअली फटाकों से काफी नॉइस पोल्यूशन भी और एयर पोल्यूशन भी बढ़ती है. हम स्टडीज की है महाराष्ट्र पोल्यूशन कंट्रोल बोर्ड के साथ में, नॉइस पोल्यूशन की सालों से, 10 साल से, और जो लास्ट ईयर था वो 3 क्रैकर्स नॉइस पोल्यूशन लेवल को एक्सीड किए थे, और 126 मैक्सिमम था, जो कि इमीडिएटली उससे प्रॉब्लम हो सकता है. इसके अलावा लोगों ये समझते थे कि नॉइजी क्रैकर्स नहीं बर्स्ट करके लाइट बेस्ड क्रैकर्स ठीक है, बट लाइट बेस्ड क्रैकर्स में बहुत सारे केमिकल हैजर्डस केमिकल्स होते हैं, जो कि हैजर्ड केमिकल रूल्स के नीचे बैंड है. तो नॉट ओनली एयर पोल्यूशन के बहुत ज़्यादा धुआं है, ये एक बात है, पर वो धुआं का कंटेंट क्या है ये भी हमने चेक किया था गए 2018 में एंड 2015 में. और 2015 में हमको मर्क्यूरी तक मिला था पटाखों में. तो मर्क्यूरी, सल्फर, एल्यूमिनियम, फास्फोरस, ये सब चीज के ऑक्साइड्स अगर हवा में जाएंगे और हम ये इनहेल कर रहे हैं तो बहुत तकलीफ होती है फ्रॉम द बिगिनिंग. ऑलरेडी वी हैव
नॉइज मोस्ट पोल्यूटेड सिटीज इन द वर्ल्ड, और उसके ऊपर से कोरोना के टाइम में और लोगों को रेस्पिरेटरी डिजीज का ऑलरेडी तकलीफ है और ये और रेस्पिरेटरी डिजीज की कारण है. तो लोगों के हेल्थ को देखते हुए पटाखों को बिल्कुल काम में नहीं लेना चाहिए, ये बहुत ही खतरनाक है, खास करके अभी. जी बिल्कुल सुमायरा जी, बहुत बहुत शुक्रिया इस संवाद के लिए. आणि त्यासोबतच फटाके विरोधी अभियान चालवणारे डॉक्टर रवींद्र भुसारी सर देखील आपल्या सोबत होते. भुसारी सर, तुमचे देखील खूप खूप आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला आणि लोकांना फटाक्याविना खरं तर ही दिवाळी साजरी करणं किती महत्त्वाचं आहे याविषयीचं आवाहन त्यांनी तुम्ही केलेलं आहे. आपल्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद. आणि यासह या वृत्त मालिकेत आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी आहे एका मोहिमेची. पाण्याचा विषय निघाला की अनेकदा आपण पाणी टंचाई, भविष्यातील समस्या वगैरे याबद्दल चर्चा करतो, पण पाण्याची बचत हाही एक यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि याच संदर्भात चेन्नईतील ही एक अनोखी मोहीम बघूयात. भारत में लोग पानी की बचत को लेकर बिल्कुल जागरूक नहीं हैं, क्योंकि हमारे पास इसकी खपत को लेकर कोई समाधान ही नहीं है. हम लोगों को जागरूक करना चाहते हैं कि वो पानी कितना इस्तेमाल कर रहे हैं, इसलिए हमने ये डेटा तैयार करना शुरू किया. कैसे ये खपत आपके घर की हर गतिविधि से जुड़ी हुई है. इन एप्लीकेशन की बदौलत आप ये जान पाते हैं कि आप और आपका परिवार रोजाना कितनी मात्रा में पानी इस्तेमाल कर रहा है. अपार्टमेंट में रहने वाला हर परिवार कितना पानी इस्तेमाल कर रहा है, इसकी जानकारी फोन पर हासिल की जा सकती है. प्रत्येक अपार्टमेंट ब्लॉक अपने उपयोग के अनुसार बिल का भुगतान करता है. अगर नल या पाइप लीक होता है तो इसकी जानकारी भी आपको मिल जाती है. Wastages, leakages, everything can be tracked. पानी की बर्बादी से लेकर लीकेज तक सभी की इस ऐप और वेब डैशबोर्ड से जानकारी मिल सकती है. Quality in a single complete one unit in both an app and web dashboards. So sustainability to पानी की समस्या तभी सुलझ सकती है अगर इसमें आपका फायदा है. आप 50% पानी बचाएंगे तो आपका पैसा भी बचेगा. But when we save 50%, यानी अगर आप 30-50% भी पानी बचाएंगे तो आपके 1000 रुपए महीना बचेगा. आणि या मोहिमेच्या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची ताज्या अपडेटसह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.